श्री सुधीर मुनगंटी वारजी, फिल्म सिटी चे एमडी श्री अविनाश नागपूरजी, सर्व सन्माननीय परीक्षक ज्यांच्या माध्यमातून आज चित्रपटांची निवड झालेली आहे अनुदानासाठी, मधुर मुनगंटीजी, सर्व उपस्थित निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट क्षेत्रामध्ये ज्यांचे ज्यांचे सहाय्य असतं, सहभाग असतो, ते सर्व तंत्रज्ञ उपस्थित बंधू आणि बहिणी, सर्वप्रथम मी ज्यांना ज्यांना हे अनुदान मिळत आहे आणि ज्यांनी दर्जेदार चित्रपट निर्माण केलेले आहेत त्या सर्व निर्माते, दिग्दर्शकांचं, कलाकारांचं मनापासून अभिनंदन करतो. याशिवाय परीक्षक मंडळी जी आहेत त्यांनी अतिशय पारदर्शी पद्धतीने, अतिशय मेहनतीने, गुणवत्तेच्या आधारावर हे सर्व काम केलेलं आहे. म्हणजे एवढे चित्रपट पाहणं आणि अतिशय मेरिटवर त्यांना हे करणं तसं सोपं सोपी गोष्ट नाही, पण अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी सर्व काम केलेलं आहे, त्याबद्दल मी मनापासून त्यांचंही अभिनंदन करतो. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग जो आहे हा महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं, महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी हा निर्माण झालेला आहे. आणि हे संस्कृतीचं जतन संवर्धन आपल्याला करण्यासाठी अनेक माध्यम आहेत. मला असं वाटतं की मराठी चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचं जतन संवर्धन होत असतं आणि हे सर्व आपण करत आहात, त्याच्यामुळं आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपण एकीकडं संस्कृतीचं जतन संवर्धन तर करतोच, पण दुसरीकडं आपण लोकशिक्षणाचं देखील काम करत आहात. अनेक विषय आपण लोकांच्यापर्यंत नेता आणि समाज प्रबोधनाचं, लोक प्रबोधनाचं देखील, लोकशिक्षणाचं देखील आपण काम करत आहात. चित्रपटसृष्टी ही अशी आहे की रोजगार निर्मितीसाठी अतिशय मोठं माध्यम असणारी, रोजगार निर्मिती करणारी अशी ही एक इंडस्ट्री आहे. तर या सर्व दृष्टिकोनातून मराठी चित्रपट नगरी जी आहे, चित्रपट क्षेत्र जी आहे, याचं महत्त्व ध्यानात घेऊनच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आपण अनेक योजना आपण चालवत आहोत. माननीय मंत्री महोदयांचं नेतृत्व आणि त्यांची विजन या माध्यमातून अनेक नवीन नवीन गोष्टी आपण करत आहोत. आपल्या दोन फिल्म सिटीज आहेत, एक गोरेगावला आहे, कोल्हापूरला आहे. या अत्याधुनिक करण्यासाठी आपण मोठा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे गोरेगावच्या चित्रपट नगरीसाठी आपण 105 कोटी रुपये दिलेले आहेत, कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी 20 कोटी दिलेले आहेत. ही सुरुवात आहे. आणखी मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपटसृष्टी, चित्रपट नगरी जी आहे त्याचं कायापालट आपल्याला करायचं. आपण दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण व्हावे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे आणि आपण जसं सांगितलं त्या पद्धतीनं दर्जेदार चित्रपट हा महत्त्वाचा आहे. मराठी चित्रपटाच्या समोर अनेक आव्हानं आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी आहे, बॉलिवूड ज्याला आपण म्हणतो, टॉलिवूड, अशा सगळ्या नवीन नवीन चित्रपटाचं आव्हान, स्पर्धा आपल्याकडे आहे. आपल्याला चित्रपटगृह हे मराठी चित्रपटासाठी मिळणं, प्राईम टाईममध्ये मिळणं हे देखील आव्हान आहे. पण मला असं वाटतं की ज्याचा दर्जा आहे त्याला ही आव्हानच ही संधीमध्ये निर्माण झालेली, संधी निर्माण करणारी अशी ही आव्हान आहेत असं मला वाटतं. आज OTT हे असं क्षेत्र आहे किंवा चित्रपटगृहाच्या माध्यमातून देखील कुठलाही चित्रपट दर्जेदार जो असेल तो इतर भाषामध्ये डबिंग तसं होत असतं. डबिंग नसलं तर आपण सबटायटलच्या माध्यमातून अनेक चित्रपट आज केवळ महाराष्ट्रापुरते किंवा त्या त्या राज्यापुरते मर्यादित न राहता संबंध देशामध्ये आणि देशाच्या बाहेर पोचलेले आहेत. आज आपण नवीन पिढी पहा, अनेक जपानी चित्रपट, अनेक जपानी सिरीज, कोरियन सिरीज हे सबटायटलच्या माध्यमातून आपण पाहताना आपण पाहत असतो. म्हणजे आपला दर्जा जर चांगला असेल तर आपण आपलं क्षेत्र महाराष्ट्राची 14.5 कोटी जनता न राहता मराठी चित्रपटासाठी अख्खी 7 बिलियन 700 कोटी हा आपला प्रेक्षक वर्ग असू शकतो हे फार मोठी संधी आहे या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी महत्त्वाचा आहे दर्जा, आपला तो विषय लोकांच्यापर्यंत भेटला पाहिजे,
अशा पद्धतीने करावं म्हणूनच ही शासनाची जी अनुदान योजना जी आहे त्या हेतून आहे की आपण दर्जेदार चित्रपट निर्मिती करावी. आपण ऐतिहासिक पुरुषांच्यावर देखील चित्रपट निर्मितीसाठी आपली योजना आहे. आपल्या दोन चित्रपट नगरी आहेत त्याच्यामध्ये आपण यावं आणि त्याचा देखील फायदा घ्यावा. आपण फायदा घेतला तर अनुदान देखील आपल्याला आणखी 1,00,000 रुपये मिळण्यासाठी आपण केलेली आहे. आपण मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गेला पाहिजे यासाठी देखील महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक विभागामार्फत आपण योजना जी राबवत असतो. गोव्याच्या चित्रपट महोत्सवामध्ये आपण चित्रपट मराठी चित्रपट नेत असतो. मागच्या मे महिन्यामध्ये आम्ही कान फेस्टिवलला गेलो होतो त्या ठिकाणी आपण 3 मराठी चित्रपट घेऊन गेलो. संपूर्ण खर्च आपण केला आणि अगदी पहिले डेब्यू असे चित्रपट ते होते आणि त्याचे निर्माते त्याचे दिग्दर्शक सोबत आमच्यासोबत होते. मराठी मुलं मुलीच आहेत ते आणि समग जी आम्ही पाहिली की आपला दर्जा हा जर असेल आपण कान फेस्टिवलमध्ये देखील आपला चित्रपट आपण प्रदर्शित करू शकतो. त्या ठिकाणी त्या नवीन मुलामुलींना जे दिग्दर्शक होते निर्माते होते त्यांना अनेक इतर निर्मात्यांच्याबरोबर आपल्याला इतर चर्चा करता आली. त्यांना पाहता आलं की जागतिक स्तरावर चित्रपट सृष्टी ही कशी आहे कशा रीतीनं सर्व सुरू आहे. तर अशी संधी निर्माण करण्याचं काम देखील आपण आपल्या सांस्कृतिक विभागामार्फत आपण करत आहोत. आपण चित्रपट निर्माते जे आहेत त्यांना चित्रपट निर्मात जी परवानगी बऱ्याच वेळेला शूटिंगसाठी घ्यावी लागते आउटडोअरसाठी इतर ठिकाणी त्यासाठी आपण सिंगल विंडो सिस्टीम आपण सुरू केलेली आहे. असे अनेक उपक्रम आपण सांस्कृतिक विभागाच्या मार्फत माजी मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण करत आहोत. त्याचा सर्वांनी आपण लाभ घ्यावा. दर्जेदार मराठी चित्रपट निर्मिती करावी आणि या माध्यमातून मराठी संस्कृती जतन करण्याचं लोकशिक्षणाचं समाज प्रबोधनाचं आणि रोजगार निर्मितीचं काम आपण जे करत आहात ते असंच अव्यातपणे सुरू करावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग फिल्म सिटी आपल्यासोबत निश्चितपणे राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.